लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठे बदल महाराष्ट्राच्या प्रभारीपदी रमेश चन्नितला यांची नियुक्ती पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा नियुक् निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत प्रियंका गांधी यांच्या जागी अविनाश पांडे यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आलेले आहे तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चन्नितला यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे राजीव शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेश चंदीगडची जबाबदारी देण्यात आलेली आहे प्रियांका गांधी यांना सध्या कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही जयराम रमेश यांच्याकडे संचाराची जबाबदारी केस केसी वेणुगोपाल यांच्याकडे संघटनेची जबाबदारी दिल्लीत शनिवारी झालेल्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठकीनंतर पक्षाने ही माहिती दिली याशिवाय मुकुल वासनिक यांना गुजरातचे प्रभाती का प्रभारी बनवण्यात आलेले आहे जितेंद्र सिंग यांची आसामचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे रणदीप सिंग यां सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी देण्यात आलेली आहे याशिवाय सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगड आणि कुमारी शैलजा यांच्याकडे उत्तराखंडची कमान सोपवण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली